नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालयात संदर्भात हायकोर्टाने जे स्टे ऑर्डर दिला होता तो स्टे ऑर्डर आताच मिळालेल्या अपडेटनुसार हायकोर्टाने हटवलेला आहे आणि दिव्यांगासाठी जे राखीव चार टक्के कोटा होता तो स्वतंत्र कोटा ठेवून संदर्भात जी भरती प्रक्रिया एक वेगळ्या प्रकारे राबवण्यात येईल आणि जी उर्वरित जी भरती प्रक्रिया आहे ती राबवण्यासाठी हायकोर्टाने आता परवानगी दिलेली आहे तर ह्या अपडेटनुसार जी भरती प्रक्रिया जिल्हा न्यायालयासमध्ये जी भरती प्रक्रिया चालू होती म्हणजे हमाल हमाल शिपाई त्याचप्रमाणे स्टेनोग्राफर त्याचप्रमाणे लिपिक या पदासाठी जी भरती प्रक्रिया चालू होती त्या संपूर्ण भरती प्रक्रियेवरील स्टे ऑर्डर हायकोर्टाने आता हटवली आहे आणि संपूर्ण भरती प्रक्रिया करायला हायकोर्टाने परवानगी दिलेली आहे तर संबंधीची विस्तृत माहिती आणखी मिळालेली नाही तर यासंबंधीची विस्तृत माहिती म्हणजे आता ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांना पुढे कधी फॉर्म भरायला तारीख मिळेल त्याचप्रमाणे अगोदरची फॉर्म भरले त्यांना पुन्हा फॉर्म भरण्याची गरज आहे काय यासंबंधीचीशी संबंधीची संपूर्ण विस्तृत माहिती मी आपल्या चॅनलवरती लवकरच प्रसारित करेल त्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि आपली प्रश्न आपली मतं प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये लिहा बाय